नमस्कार, मी गणेश। लॉकडाऊन नंतर रेल्वे सोडा नाहीतर अडकून पडलेले कामगार मजूर रस्त्यावर येतील। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना एक पत्र लिहिलं आहे। या पत्रामध्ये त्यांनी लॉकडाऊन नंतर मजूर आणि कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याची मागणी केली आहे। 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी देखील परप्रांतीय कामगार आणि मजुरांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली होती। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखत त्यांची मागणी फेटाळून लावली होती। सध्या तरी ही गोष्ट अशक्य असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। त्यानंतर अजित पवार यांनी थेट रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे। 3 या दिवशी लॉकडाऊन संपल्यानंतर परप्रांतीय कामगार आणि मजूर त्यांच्या घरी जाण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडू शकतात, त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। म्हणून आपण त्यांच्यासाठी अगोदरच ट्रेनची व्यवस्था करायला हवी। अजित पवार यांनी लॉकडाऊन उठल्यानंतर उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्याची कल्पना केंद्र सरकारला तसेच रेल्वे मंत्रालयाला दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर।